नमस्कार, परिपूर्ण कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट अशी होणारी कुरकुरीत पालक वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अशा प्रकारे जर तुम्ही पालक वडी बनवली तर लहान मुलेच काय मोठे सुद्धा आवडीने खातील। अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी होणारी। एक जोडी मी इथं पालकाची व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि तिला बारीक असं कट करून घेतलेला आहे। पालक बाजारातून आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण धूळ वगैरे असती, आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा। त्याचबरोबर आता आपण याच्यात हिरव्या मिरचीचं वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि काही लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 हे मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित फिरून घेणार आहोत। मिक्सरला व्यवस्थित फिरून घेतले, आता आपण हा ठेचा याच्यात वापरून घेणार आहोत। त्याचबरोबर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा आपण जिरेपूड वापरलेले आहे। जिरेपूड नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक ठेसा करताना अर्धा चमचा जिरे वापरलं तरी चालेल। अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी मिरेपूड आणि थोडंसं हिंगही आपण वापरणार आहोत। आणि त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा घेतला आहे, ओवा हातावर व्यवस्थित चोळून ॲड करू, म्हणजे याचा फ्लेवर छान उतरेल। चवीनुसार मीठ वापरणार आहोत। अर्धी वाटी आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे। ज्वारीच्या पीठामुळे पचायला सोपी पडते पालक वडी आणि खायलाही छान लागते। 2 चमचे आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत, याच्यामुळे आपली वडी कुरकुरीत अशी होते। आणि 1 वाटी आपण बेसन पीठ वापरणार आहोत, पण सुरुवातीला आपण अर्धी वाटी वापरून घेणार आहोत। शिल्लक राहिलेलं बेसन पीठ आपण बाजूला ठेवून देऊ आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि गरज पडल्यास आपण अर्धी वाटी इथे बेसन पीठ परत वापरणार आहोत। मी सुरुवातीला 1 चमचा तेल याच्यात ॲड करायचे राहून गेले, मी इथे 1 चमचा तेल वापरलेलं आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि त्याचबरोबर राहिलेलं बेसन पीठही वापरणार आहोत। आणि 1 चमचा पाणी, 1 चमचाच पाणी वापरायचं, जास्त पाणी वापरायचं नाही, नाहीतर आपलं पीठ खूप लूज वळेल, याच्या वड्या व्यवस्थित करता येणार नाही। त्याच्यामुळे व्यवस्थित हे पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे, खूप घट्ट नाही, खूप लूजही नाही। चाळणीला आपण व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत, तेल किंवा तूप लावलं तरी चालेल। चाळणीला आपण तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता हातावर आपण थोडंसं तेल वापरून घेणार आहोत, म्हणजे वडी बनवताना आपल्या हाताला ती वडी चिटकू नये। व्यवस्थित हाताला तेल लावून घेतले, आपण याचा रोल बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे व्यवस्थित बनवून घ्यायचा, पाहू शकताय। खूप जाडही बनवायचं नाही आणि खूप पातळीही बनवायचं नाही। खूप जाड बनवला तर तो उकडायला जास्त वेळ लागेल, पाहू शकताय। अशा प्रकारे व्यवस्थित बनवून घ्यायचा मीडियम साईजमध्ये। आता आपण हा चाळणे ठेवून घेणार आहोत आणि अशाच प्रकारचे बाकीचेही बनवून घेणार आहोत। पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं होतं, पाणी उकळल्यानंतर ही चाळणी आपण याच्यावर ठेवून घेणार आहोत। आणि नंतर याच्यावर झाकण ठेवून याला 15 ते 16 मिनटं आपण व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत। 15 मिनटं आपले झालेले आहेत, आपले इथे व्यवस्थित रोल उकळल्या गेलेल्या आहेत। आपले रोल इथे व्यवस्थित उकळले की नाही हे आपण चेक करून पाहणार आहोत। टूथपिक घेतलेला आहे, व्यवस्थित घातली, पाहू शकता व्यवस्थित क्लिअर निघतीये, किंवा सुरीने पाहिलं तरी चालेल, किंवा हात थोडंसं बोट लावून पाहायचं, चिकट लागलं तर समजायचं व्यवस्थित रोल उकळला नाही। हाताला अजिबात चिकट लागत नाही याचा अर्थ आपला रोल व्यवस्थित उकळला गेला आहे। गॅस बंद करून आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। रोल आपले इथे व्यवस्थित थंड झालेले आहेत, पूर्ण थंड झाल्यावर आपण हे व्यवस्थित कट करून घेणार आहोत। गरममध्ये केले तर ते कट होण्याची शक्यता आहे, व्यवस्थित कट होत नाहीत। अशा प्रकारे आपण रोल व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण त्याच्यात 1 चमचा पांढरे तेल वापरून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम लो करून आपण आता हे बनवून घेतलेले जे रोल व्यवस्थित कट करून घेतले ते याच्यावर आपण ॲड करून घेणार आहोत। अशा प्रकारे व्यवस्थित जेवढे पॅनमध्ये बसतील तेवढे आपण व्यवस्थित ठेवून घेऊ। गॅसची फ्लेम आपण लोच ठेवणार आहोत, लो फ्लेमवरच आपण हे खरपूस असे भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने। 1-5 मिनटानंतर हे व्यवस्थित खरपूस असे भाजले जातात, पाहू शकताय। तेलामध्ये तीळही व्यवस्थित भाजल्या जातात, त्याच्यामुळे याची चवही छान उतरते याच्यात, आणि वड्या ह्या खायला छान लागतात। किंवा तुम्ही मग ह्या तळून घेतल्या तरी चालेल आवडीप्रमाणे आपल्या, पण जास्त तेलकट नको म्हणून मी शॅलो फ्रायच करते, डीप फ्राय करत नाही। आपल्या इथे दोन्ही साईडने खमंग अशा तळल्या गेलेल्या आहेत। ह्या वड्या बाजूला काढल्यानंतर त्या लगेच झाकून नाही ठेवायच्या, असं केल्यास ते अगदी नरम पडतात, त्याच्यामुळे त्या थोड्याशा हवेशीरच ठेवायच्या, म्हणजे त्या कुरकुरीत वरच्या साईडने राहतात। मी तुम्हाला वडी कट करूनही दाखवते। दोन्ही साईडने मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत खरपूसमध्ये।
लहान मुलं जर पालक खात नसतील तर तुम्ही ह्या वड्या नक्की ट्राय करून पहा, खायला खूप छान लागतात आणि ह्या वड्या 1-3 दिवस आरामशीर टिकतात, खराब होत नाहीत। आजची चटपटी स्नॅक्स रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, असे चटपटीत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशी जरी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।